शेतीमध्ये हा धक्कादायक प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे. जर तुम्हाला खत घ्यायचं तर पहिलं तुम्हाला जात सांगावी लागते. एक म्हणजे हे सांगली पुरतं मर्यादित असेल असं मला वाटत नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. आणि अशा प्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग त्याला खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक कामासाठी जात विचारण्याची पद्धत सरकारी योजनांची सुरू होईल आणि त्याच्यामुळं जातीभेद हा आणखीन समाजातला वाढेल याचं भान सरकारने ठेवलं पाहिजे आणि सरकारने असे प्रकार ताबडतोब बंद केले पाहिजे. मेरे ख्याल से सब जगह होता होगा. अभी सांगली के लोगों ने वो ढूंढ के निकाला है, वहाँ के पत्रकार है उन्होंने इसमें जानकारी ली है. ये बहुत धक्कादायक प्रकरण है. ये हर सरकारी योजनाओं के लिए हर जगह जात बताने की प्रक्रिया शुरू हो सकती है और इसीलिए किसानों को कोई जात पात से कोई लेना देना नहीं होता. उनको उनके किसानों को फर्टिलाइजर से जरूर जो मिलने की आवश्यकता है वो मांगने के टाइम अगर आप उनको उनकी जात पूछेंगे तो मुझे लगता है कि समाज में अलग अलग जातियों में हमारा भारत समाज बढ़ गया है और वो दरिया खाई और बड़ी करने की कोशिश इससे सरकार करी है. सरकार ने तुरंत इसको बंद करने की आवश्यकता है. अब हमारे पार्टी में अभी हम बातचीत करने वाले हैं, उसके बाद में हम तय करेंगे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.